दारुगड़ भये दारुग पदरावरती सरकारी का मोर नाच राहवा पदरावरती सरकारी का मोर नाच राहवा संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा नमस्कार एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर अपना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। देवनगरी पेण रायगड जिल्ह्यातलं हे पेण आणि इथल्या दोघींना भेटणार आहोत राजश्री म्हात्रे या सुनबाई आणि सासूबाई सुमन म्हात्रे। सासूबाई अहो आता तब्येत सांभाळून काम करायला हवे तुम्ही। सुनबाई मातीचं जन्माला आलोय तर मातीतच मरायचं। शेतीची काम करत आलो तशीच मी शेतीची काम करणार। तुम्हाला कोण सांगणार आता करा तुम्हाला हवंयचे पण आता जुन्या वस्तूंचा पसारा थोडा कमी करा की। जुन्या वस्तूचा पसारा अगं बाई जुनं तेच सोनं। ठीक आहे राडा वाढवत राहूया उद्या सोन्यापेक्षा जास्त भाव येईल त्याला। सुनबाई थोडी हुशारी राखून ठेवा आजच्या खेळासाठी कारण आजची पैठणी फक्त सासूची। पैठणी ही सुनेचीच। नमस्कार नमस्कार। थँक यू। एक अक्षर देतो उखाणा घ्या। अक्षर आहे श। शुभ काळी मंगळ देणे होम मिनिस्टर आले खरा पुरुषोत्तम रावांचं नाव घेते जीवनात जीवन मंगलमय झाला खरा। वा 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 छान छान तुम्ही घ्या। आई कुठलाही घ्या उखाणा मी कुठलाही घेतलात तरी चालेल घाबरू नका। घाबोलीची वेणी चक्र गेला ढाकून रमण म्हात्र्यांचं नाव घेते सर्वांचं मान राखून। अरे वा आता ओळख करून द्या सगळ्यांची। ह्या माझ्या सासूबाई। नमस्कार। हे माझे सासरे। नमस्कार। हे माझे मिस्टर। नमस्कार। ह्या माझ्या जाऊबाई। नमस्कार। हे दीर। नमस्कार। त्या जाऊबाई आणि हे सगळे आमच्या इथले सोसायटीतले। वा 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 छान 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 नमस्कार सगळ्यांना आणि आता सुरुवात करूया गप्पा। नमस्कार। 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 आई तुमचं बालपण कुठलं? वाशीचं। वाशी कुठलं? हे वाशी पेण वाशी। पेण वाशी आणि मग लग्न कुठे तिकडेच बघायला आले होते? हे वाशीला। वाशी। तुमचं बालपण कुठलं? पळा। किती वर्ष झाली लग्नाला आई? 42। अरे वा मग सुरुवातीला तुम्ही काय काय नोकरीच करत होता? शिक्षकाची नोकरी। कुठे? जिल्हा परिषदेमध्ये सेवानिवृत्त आहे। बरोबर। किती वर्ष विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं तुम्ही? 36 वर्ष। 36 वर्ष आणि कुठल्या कुठल्या शाळेमध्ये होता? माणगाव तालुका चरवी बुद्रुक महाड तालुका पेण तालुका। मग प्रत्येक ठिकाणी जेव्हा नोकरीसाठी जायचा त्या सगळीकडे यांना घेऊन जायचा? नाही संसारासाठी घरीच ठेवले। संसारासाठी? तुमची खूप धावपळ झाली असेल। हो खूप धावपळ आणि कारण जबाबदारी संपूर्ण पत्नीने सांभाळली शेतीची मी नोकरीची। सगळं श्रेय तुम्हाला देत आहेत। हो सांभाळली ना सांभाळायला पाहिजे। पाठीमागं त्यांच्या पाठीमागं दुसरा करणारा कोण नव्हते। आमचे धीर होते पण ते लांब होते ते करायचे पण ते पण 14 वर्ष तिकडे बाहेर राहायला होते। बरोबर। त्यामुळे सगळी जबाबदारी तुमच्यावरती पडली। आणि तुमचं कुठे बालपण? माझं डोलवी। डोलवीला। आणि मग कसं तुमचं लग्न कसं झालं? लग्न म्हणजे अरेंज मॅरेज झालेलं आहे। कुठे? डोलवीलाच। डोलवीला। बरोबर। तुमच्या पत्नीविषयी सांगा जरा। पत्नीविषयी सांगायचं तर निगेटिव्ह काय मला सांगता येणार नाही डेफिनेटली। का म्हणजे आहे पण सांगता येणार नाही असं नाही पण शी इज पॉझिटिव्ह। ओके आणि तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल? सगळ्या ह्याच्यात कुठल्या ह्याच्यात म्हणजे असं सांगताच येणार नाही सगळं चांगलंच। बरं बरं। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। पहिला प्रश्न तुमच्यासाठी सुनबाईचे। सासूबाई स्वतःची कोणती आवड कितीही त्रास झाला तरी पूर्ण करतातच? भजन कीर्तन म्हणजे ऐकायचं। हो हो सासूबाई आवडतं देवाचं नाम। वा हा गुण मिळाला। पुढचा प्रश्न तुमच्या सासूबाई नेहमी तुमच्यात कोणाला शोधतात?
म्हणजे आता सून म्हणून मुलीलाच शोधतात त्या हे करण्यात मुलगी. हो मुलगी. वा मुलीचं प्रेम तुम्ही त्याला. अभिनंदन, एक गुण मिळाला. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुम्ही सुनेला माहेरचं विसरायला लावलं असा सुनेला का वाटत? मी सुनेला मुलीसारखी मानलेली आहे आणि सुनेला सासर आणि माहेर हेच तुझं असं मी ठरवलेलं आहे. वा वा वा, अभिनंदन, एक गुण मिळाला तुम्हाला. आणि पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी. तुम्ही आता काय सोडावे असं सुनबाईंना वाटत? सुनबाईंना वाटत आता शेती सोडा, की किती श्रम करायचे शेतामध्ये, किती श्रम घ्यायचे, आम्हाला लोक नावं ठेवतील. आणि आता किती एवढं काम करून मुलं झालीत, बालं झालीत, नातवंड खेळवायचं आणि राहायचं, आता आराम करायचा असं वाटतं. चला अभिनंदन, हाही गुण मिळाला. सासरी बहुंसाठी पुढचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या पत्नीची कोणती गोष्ट अजिबात ऐकत नाही असं तुमच्या पत्नीला वाटतं? मी जास्त कष्ट करतो आणि ते शरीराला तुमच्या त्रासदायक होईल म्हणून कमी करा असं त्या सांगतात. असं त्या सांगतात. नाही, आपली हालचाल आहे तिथपर्यंत शरीराला व्यायाम होऊ द्या, मी शरीर बळकट राहू द्या म्हणून थोडी हालचाल चालूच आहे आणि करतो मनापासून. चला, हा गुण पण मिळाला. आणि आता मुलासाठी पुढचा प्रश्न. मला सांगा, सावित्रीने स्वतःच्या प्रेमाने भक्तीने सत्यवानाचे प्राण वाचवले ती पौराणिक कथा तुम्ही बदलली असं तुमच्या पत्नीला का वाटत? डेफिनेटली त्याच्या पाठीमागे कारण आहे, पण ते आता ह्या क्षणी सांगणं आय थिंक चुकीचं राहील. नाही, पण काय झालं, पत्नी आजारी होती का? यस. आणि खूप केलं? यस. काय हो, तुम्ही सांगा. हो, खूप केलं. म्हणजे माझ्या सेल्स खूप कमी व्हायच्या आणि त्यामुळे एकदम म्हणजे एकदम ह्याचीच लास्ट डेट्स सांगितलेली होती त्यांनी. तरी पण तेवढ्या दिवस म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलला नव्हतं, 20-25 दिवस त्यांनी इतकी म्हणजे खूप काळजी घेतली आणि सगळं हे केलं. भयानक दिवस आला असेल तिला. हां, ते दिवस खूप किती एकमेकांचं एकमेकावर प्रेम असतं ते डोळ्यातून व्यक्त होऊ लागतं. कारण या काही गोष्टी असतात ज्याला कधी थँक्यू हा शब्द नसतो, त्याच्या पलीकडचं असतं. आणि ते प्रेम अशा वेळेला जेव्हा सांगित व्यक्त होतं तेव्हा ते डोळ्यातूनच व्यक्त होणार ना, यालाच म्हणतात प्रेम. नमस्कार. नमस्कार. काय बाबा, केवढं मोठं कुटुंब आहे तुमचं? 27 माणसं कुटुंबाला आहे. 27 दोन भाऊ, त्याचे 3 पुत्र, माझे 3 पुत्र, सगळ्यांची लग्न वगैरे झाली आणि नातवंड नातवंड आहे, नाती आहे, सगळं. वा वा वा, किती छान, म्हणजे एकत्र कुटुंबच आहे. एकत्र कुटुंब आहे आणि मी त्यांचा कुटुंब प्रमुख आहे. वा. बरं, एक विषय आहे चर्चेसाठी. जुन्या वस्तू साठवाव्यात, जपून ठेवाव्यात का जुन्या वस्तू फेकून द्यात? मला वाटतंय जपून ठेवावं. का आता आपण सूत न सूत पै पै करून सगळं साठवलेलं आहे आणि मुलांनी का सासूने येऊन फेकावं असं मला वाटत नाही. मला वाटतंय साठवावं. साठवावं. तुमचं काय म्हणणं आहे? साठवण्याला पण थोडस काहीतरी हे असतं ना, बंधन असतं. खूप अगदी खूपच जुन्या झालेल्या असतात, त्या फेकून द्याव्या. ज्या खराब झाल्या, खराब झाल्या त्या फेकून द्याव्या. आम्ही खराब झाल्या असं म्हटलं नाही, जुन्या वस्तू. मग जुन्या वस्तू म्हणजे एकदम जुन्या असतील तर त्यांचा ठेवून काय उपयोग? मग ते नवीन नवीन येतात आणि उगाच अडचण वगैरे होते, मग फेकूनच द्याव्या वस्तू. हा, बघा, सून म्हणते वस्तू फेकून द्याव्यात. आता त्यांना सगळंच नवीन पाहिजे असेल तर त्यांनी फेकावा, आपल्याला जुन्या पाहिजे म्हणून आपण सांभाळून ठेवूया. बरोबर, असं मला बोलायचं. बरोबर, तुमचं काय म्हणणं आहे बाबा? नाही, आपल्या गरजेच्या वस्तू जीवन झाल्यास ते काढाव्यात आणि काम देणारी असतील ते ठेवत. बाबा सुनेच्या बाजूने गेले. मुलगी आहे ना, मुलगी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं देखील असं म्हणणं आहे की खरोखरच निरुपयोगी वस्तू असतील त्या फेकून द्या, बाकीच्या जुन्या वस्तूंचा साठा करण्यास काय हरकत नाही. बरं, आता यांची मत ऐकी, तुमचं काय म्हणणं? खरोखरच का जीर्ण झाले असतील तर फेकूनच द्या, फेकतात पण. हिला सगळं नवीन पाहिजे. कोणाला? सुनेला. ह्या छोट्या सुनेला सगळं नवीन पाहिजे. जे काय जुनं दिसलं की फेकला, जुनं दिसलं की डस्टबिन मध्ये फेकला. हो, अशी भरतीच राहते ही सून.
तिला नवीनच सगळा पाहिजे. सगळा नवीन कसा मिळेल? बरोबर आहे, मिळेल मिळेल, पण ते त्याला कष्ट नको करायला. करणार कष्ट केल्यावरच मिळत. करायचे आधीच त्या नष्ट करतात जुन्या. तुम्हीच बघा बरं आहे की नाही. थांबा, तुम्हीच बघा. तुमचं काय म्हणणं आहे? जुनं ते सोनं म्हणतात तसं जर यूज करण्यासारखं असेल तर ठेवलं पण पाहिजे. ते काही गोष्टी अशा मिळत नाही, जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळत नाहीत ना. त्या ठेवून द्या. इकडे काय उपयोगी वस्तू ठेवून दिल्या? उपयोगी ठेवल्या पाहिजेत, पण जुन्या वस्तू टाकल्या पाहिजेत की नाही टाकल्या पाहिजे? खराब झालेल्या टाकल्या पाहिजे. खराब असं नाही आम्ही म्हटलं, जुन्या वस्तू टाकल्या पाहिजे. टाकल्या पाहिजे. तुमचं काय म्हणणं? तेच. वा, तुमचं काय म्हणणं? साठवाव्या. आणि आता ही मतं कागदावर उमटवूया. बघा, बऱ्याचदा आधी सांगितलेली मतं नंतर बदलतात. का बदलतात मला कळत नाही, पण बदलतात एवढं मात्र मी बघितले. चला, सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत आणि आता प्रश्न, हा तुम्ही उत्तरं द्यायची. चित्रकलेचं साहित्य कोणाला भेट द्याल या दोघींपैकी, सूनबाईंना की सासूबाईंना? चित्रकलेचं साहित्य कोणाला भेट द्याल? चला, हा गुण सूनबाईंना मिळाला. शेतकी विषयक सल्ला कोणाकडनं मागाल, सासूबाई की सूनबाई? अरे वा, लगेच फिरलं सगळं. तुम्हाला कठीण प्रसंगात कोणाची आठवण येईल, सासूबाई की सूनबाई? सगळ्यांना विचारला हा प्रश्न, मी मुलाला नाही फक्त. सुनबाईची आठवणी. हा गुण सासूबाईंना. आणि भजन कीर्तनाला कोणाला घेऊन जाल सोबत? चार. आणि पाचवा विषय आहे, पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? आघाडी घेतली आहे सासूबाईंनी, पण आता खेळातच ठरणार कोण जिंकणार पैठणी. विषय आहे चर्चेचा, म्हणजे जो होता, जुन्या वस्तू साठवाव्या की फेकून द्यावा. आणि त्यावर सगळ्यांनी आपली मतं व्यक्त केली, नंतर लिहिली. आतापर्यंत सून गट आहे 4 गुणांवर, सासू गट आहे 7 गुणांवर. आता बघूया कोणी आघाडी घेतली आहे. टाकून द्याव्यात. चार झाली ना, 11. बाबांचं मत सासूबाईचे म्हणणे बरोबर आहे, किती झाली? आणि हे मुलाचं मत ते सुनेकडे जाणार. 14 गुण मिळवून आजचा जिंकलेला गट आहे सासू गट. 1400 रुपयाचं हे बक्षीस सासूबाईंना मिळालं, अभिनंदन. बसा बसा बसा, उठू नका, बसा बसा. आणि ही गोड भेट वस्तू तुम्हाला झी मराठीकडून. हां, आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया आपण. पैठणीचा, आणि आता पैठणीचा खेळ. या खेळामध्ये घडी डिटर्जंट केक आपण ठेवलेले आहेत आणि थोडीशी अडथळा शर्यत आहे या खेळात. विशिष्ट अंतरावरती प्लास्टिकचा चेंडू ठेवलेला आहे. कॅरमच्या सोंगटीला स्ट्रायकर, म्हणजे स्ट्रायकर ज्या पद्धतीने मारतात टिचकीने, त्या पद्धतीने चेंडूला टिचकी मारायची आणि चेंडू म्हणजे अगदी सरळ रेषेत जाऊन या टेबलाच्या खाली पडला पाहिजे. लक्षात ठेवा, तो मध्येच थांबला किंवा अडकला तर तो मोजणार नाही, पण अचूक मारलेला चेंडू पलीकडे जाऊन टेबलाच्या खाली पडला तर तो 1. अशा पद्धतीने गुणसंख्या या दोघींपैकी ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आई, तुमच्यापासून सुरुवात. 1. पडला नाही तो खाली पडला पाहिजे. आतापर्यंत गुणसंख्या 0. 1. अडकतोय.
आतापर्यंत 1-0 ही गुणसंख्या. 1-1. एक ही गुणसंख्या आतापर्यंत. दोन दोन एक तर आता ही संधी तुमच्याकडे आहे. मी शेवटची संधी आहे, बरोबर गेला पाहिजे. आई आणि निकाल आपल्या समोर. आजच्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई, अभिनंदन. खूप छान साथ दिली मुलांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. नमस्कार. तर बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्यासाठी. आणि आजच्या भागामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. नमस्कार. आणि आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. आणि काही ना काहीतरी वेगळं बघणार आहोत आपण पुढच्या भागात. आपणा सर्वांना येत असलेल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे दिवाळीत काहीतरी वेगळं बघायला मिळणार होम मिनिस्टरमध्ये, हे नक्की. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.